आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. केंद्र सरकारची ध्येय धोरणे शेतकऱ्याला तारणारी, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्वाकांक्षी योजना. भाजप सरकारची ध्येय धोरणे शेतकरी सर्वसामान्य आणि महिलांना तारणारी असून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी भाजपाने अनेक महत्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. देशात भाजपाचे सरकार असून देशातील 21 राज्यात भाजपाची सत्ता आहे. कुर्ली येथील प्रचार सभेत बोलताना भाजपचे स्टार प्रचारक आमदार पाशाभाई पटेल म्हणाले, आज केंद्र सरकारने अनेक लोकोपयोगी तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण योजना राबवल्या आहेत. मोदी सरकारने सर्वसामान्यांची शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या योजना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यामुळे आज संपूर्ण देशभरात 21 राज्यात भाजपाची सत्ता आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात देखील भाजपाची सत्ता येणार आहे. निपाणीच्या भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले मोठ्या विक्रमी मताधिक्याने विजयी होणार असल्याचे प्रतिपादन पाशाभाई पटेल यांनी व्यक्त केले. भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले वहिनी यांनी आज पुन्हा एकदा केलेल्या विकास कामांचा आढावा घेताना सर्वांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे स्वागत निपाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष संजय शिंत्रे यांनी केले. यावेळी आमदार अमल महाडिक, म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांनी गेल्या 5 वर्षात जोल्ले वहिनींनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. या कार्यक्रमास आमदार नंदाताई नलवडे, किरण निकाडे यांच्यासह कुर्लीमधील शेकडो भाजपा कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकर न्यूजसाठी कुर्लीहून तानाजी बिरनाळेसह शिवाजी भोरे. म्हटलं तर हरकत होणार नाही की पाशाबाईंनी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मनाला पोचण्यासारखं सांगितलं, तर अशा पाशाबाई तसेच आपल्या कांताबाईंनी आणि जेव्हा समरजीतजी आणि अमलजी आपल्याच घरची मुलगी म्हणून आज मला स्वीकारले त्यांनी, तर असे अमलजी आणि सन्माननीय व्यासपीठ आणि इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना माझं आभार आणि माझं कळकळीचं विनंती आहे की 12 तारखेला कमळ ह्या चिन्हावरती आपण सर्वांनी तुमच्या मुलीला आशीर्वाद करायचं आणि निवडून द्यायचं. पुढचं 5 वर्ष परत आणि मी तुमच्या सेवेसाठी सिद्ध असेल. जय हिंद, जय कर्नाटक. जोडली वहिनीसारखा असावा म्हणून मी आज मुद्दाम प्रचारात आलो. बाबानो मला बोलता किती येत, तर मी माझी एकदा सभा रात्री 8 वाजता सुरू झाली आणि पहाटे 5 वाजता संपली होती. परंतु माझी अडचण आहे, मी घडी बघलेलो आहे, वेळ फार कमी आहे. वहिनीलाही आभार मानायचे तुमचे, काय बोलू मी मला कळे नाही गेले, पण जेवढं जमत तेवढं मी कोशिश करतो. ही सभा बघून मला एवढा आनंद वाटला की वहिनी या गावात मी निवडणुकीनंतर येणार आहे बोलायला. एवढे सज्जनपणे लोक निवडणुकीच्या काळात. सर्व मतदार, ज्येष्ठ नागरिक आहेत, सर्व तरुण आहात, उपस्थित सगळ्या माझ्या माता भगिनी, आपल्याला खरोखर गर्वाची विनंती आहे. एक असं नेतृत्व पुन्हा आपल्याला मिळणार नाही. ह्या आमदार तर होतील, मंत्री व्हायची इच्छा आमची आहे, पण समाजाची बांधिलकी सर्वसामान्य केंद्र माणूस केंद्र मानूनच काम करण्याची वहिनीची जबाबदारी आहे की ती अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडतायत. टीका टिप्पणी आरोप वेगवेगळे होत आहेत, कुठल्याही पद्धतीचा हा आरोप हे सगळे खोटे आहे. ती टीका कुणावरती, जे लोक काम करतात, जे चांगल्या पद्धतीने पुढे जातात, अशा लोकांवरतीच टीका टिप्पणी होते. तिथे माझे पत्रकार बंधू पण उपस्थित आहेत. आपलं जे मत आहे ते आम्ही फक्त विकासासाठी मागायला आलेलो आहे. आम्हाला कुठल्याही राजकीय ह्याच्यासाठी आम्हाला हे मत नको आहे. जर राज्यातही आपल्याला भारतीय जनता पार्टीची सत्ता आणायची आहे आणि केंद्राचा खूप मोठ्या प्रमाणात निधी त्या कर्नाटकच्या नैसर्गिक संपत्तीसाठी आणायचं आहे, एवढं आव्हान मी या सभेच्या निमित्ताने आपल्याला करतो. यांचा साथ आशीर्वाद माझ्या मोठ्या बहिणीसारख्या माझ्यावर कायमपणे उभे आहेत. कुठलेही काम सांगावं मी ज्या मोठ्या बहिणीने केलेली असं कधीच झालेलं नाही आहे.